नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुंबई स्पेशल स्ट्रीट फूड शेव बटाटा पुरी। तर चला आता आपण सुरुवात करूया शेव बटाटा पुरी करायला। आणि त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका। थँक यू। आता आपण शेवपुरीसाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत। हे दोन मोठ्या साईजचे बटाटे उकडलेले आहेत आणि स्मॅश केलेले आहेत। हे दोन कांदे घेतलेत मीडियम साईजचे आणि हे पण बारीक कापून घेतलेले आहेत। हे एक मोठं टॉमॅटो आहे, हे पण बारीक कापून घेतलेलं आहे। आणि बटाटे, कांदा आणि टॉमॅटो या तिन्ही गोष्टींना चवीप्रमाणे मीठ लावून घेतलेलं आहे। आणि गार्निशिंगसाठी ही कोथिंबीर कापून घेतलेली आहे, ही बुंदी आहे आणि हे डाळिंबाचे दाणे आहेत। आणि पुरीवर टाकायला गोड चटणी आणि ही तिखट चटणी। गोड चटणीची रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि आपल्याला हा चाट मसाला पण लागणार आहे आणि ही शेव पण लागणार आहे। हा पुऱ्या शेवपुरीच्या। चला आता आपण सुरुवात करूया शेवपुरी करायला। चला आता आपण पहिल्यांदा हा कांदा आहे हा थोडा थोडा पुऱ्यांवर टाकून घेऊया। आता टॉमॅटो टाकून घेणार आहोत। थोडं थोडं टाकायचं। कांदा आणि टॉमॅटो आधी टाकून घेतलं की मग ते जिन्नस पुरीला सगळे व्यवस्थित लागतात। आता आपण बटाटा टाकणार आहोत। आता ह्याच्यावरती आपण चाट मसाला टाकणार आहोत थोडा थोडा। आता आपण ह्याच्यावरती तिखट चटणी टाकणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे टाका, थोडी थोडी टाकायची तुमच्या चवीप्रमाणे। आणि आता ह्याच्यावर गोड चटणी टाकायची। आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया। आता कोथिंबीरनंतर आपण ह्याच्यावर भरपूर सारी शेव टाकणार आहोत। आता ह्याच्यावर आपण थोडी थोडी बुंदी टाकणार आहोत, थोडीशी टाकायची। आणि आता डाळिंब ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलंय, नाही टाकलं तरी चालतं। आता ही थोडी थोडी कोथिंबीर अजून त्याच्यावर टाकणार आहे शेवट। आणि थोडा थोडा चाट मसाला परत टाकणार आहे। जर का तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून लाल तिखट टाकलं तरी हरकत नाही। ही आपली शेव बटाटा पुरी रेडी।